बाप रे अवतार बनते बालकनी इतना भी उभर तयारी करून चाललेला आहोत रोडने पुढे चाललो त्याचं काही आम्हाला म्हणजे ठाव पत्ता माहीत नाही. हे आमची मंडळी छान मस्त तयारी करून येऊन राहिलेले. ए अंजू हाय तो म्हणे अरे एवढं हाय म्हणाले काय चाललं तुझं एवढं ब्युटी क्वीन तर आमची अंजू हाय. सो आता एक अनप्लॅन असं ट्रिप प्लॅन झालं. ट्रिप म्हणजे फेरफटकाच म्हणावं पुण्याचं तर चला म्हटलं नाही गावा बाहेर आपण. सो आता आम्ही तर जात आहोतच बट ह्या इथं काहीतरी स्पेशल आहे जे आज आम्हाला मिळणार आहे. सो बघू की स्पेशल काय आम्हाला आज देणार आहे मम्मी आणि भाऊ. तर चला बघू. इडली 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 हेच आहे का ठेव ना इथं भूक लागली असेल बिचाराला. शायद इडली संपली का माय आहे ना आहे ना. इडली पार्टी. ते टोपी जवळ जाऊन काढताय. टोपीवाला हात म्हणा लागते कोणत्या हा चौक कोणता पप्पाना दिला ना टोपीवाला ना पण नाव काय आहे ₹10 खूप मस्त इडली मिळून राहिली खूप छान. फक्त मला एरिया नाही माहित आहे कोणत्या चिंतामणी. स्वारगेट या बसस्थानकापासून अवघ्या काही अंतरावर तुम्हाला सारसबास बघायला मिळेल. ओके कुठं गेले आलं की सारसबाग आलं की मैं घेऊन दिली चला. हिरवळ मस्त आहे हळू चल हो ना हो बस. इथे मंदिर आहे वाटते है ना सिद्धिविनायक.
पेशव्यांच्या काळात हे मंदिर बांधलेले असल्याने या पार्कला पेशवे पार्क म्हणून सुद्धा ओळखले जाते. सो चला आता आपण पुढे समोरचं बघूया की समोर या पार्कमध्ये आपल्याला पुन्हा काय बघायला मिळते ते. चला तर कंटिन्यू करूया. तळ्यामध्ये उतरण्यास परवानगी नाही. आहे आहे बोल ना. काढा लवकर लवकर फोटो काढून घ्या. तुम्ही या पार्कला सकाळी 6 ते 12 येऊ शकता व सायंकाळला 4 ते 8:30 हे पार्क सुरू असते. सो तुम्ही इथे केव्हाही या टाईमला येऊन भेट देऊ शकता. इथे छान कमळाचे फुले आहेत. सो आपण म्हणजे खूप मस्त असं छान आहे वातावरण. खूपच छान आहे. खूप गर्दी आहे पण ना इथे संडे आहे म्हणून मी का. खूपच गर्दी दिसून राहिली. पण इथे कावडे पण खूप आहे. इकडे काय आहे रे. इकडे काय आहे. बापरे आज किती गर्दी आहे ना इथे. कुठे जायचं. इथे आल्यावर भेलचा आस्वाद घ्यायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.